नमस्कार मित्रांनो, या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण MSCIT चे सीरीज बघतोय। प्रॅक्टिकल क्वेश्चन आपण कसे सॉल्व करायचे ते बघतो आहोत। आतापर्यंत आपण Microsoft Windows, Word, Excel, PowerPoint, Outlook आणि आता आपण बघतो आहोत इंटरनेट। हा लास्टचा टॉपिक आहे। इंटरनेटवरती कसे क्वेश्चन येतात प्रॅक्टिकलचे ते आपण बघणार आहोत। एकदम सोप्या टाइपचे क्वेश्चन्स असतात, तुम्ही इझी पूर्णचे पूर्ण मार्क्स याच्यामध्ये मिळवू शकतात, कारण तुम्ही रोजच्या जीवनामध्ये इंटरनेट वापरतातच आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला इंटरनेटच्याबद्दलची जी माहिती आहे ती थोडीफार असतेच आणि इझी तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करू शकता। पण कशा प्रकारचे क्वेश्चन येतात ते आपण बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण क्लिक करूया पहिल्या क्वेश्चनवरती इंटरनेटच्या। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आवडला तर। चला तर आपण बघूया इंटरनेटचे क्वेश्चन कसे असतात। मी पहिल्या क्वेश्चनवरती क्लिक करतो। इथं क्वेश्चन आपला ओपन झालेला आहे। यूज द बॅक बटन टू रिटर्न http://www.google.com। म्हणजे काय करायचं, का तुम्ही बॅक बटनचा यूज करा आणि गुगल साईटवरती जा असं त्यांनी सांगितलेलं आहे। मित्रांनो, त्यासाठी आपल्याला इथं बॅक बटन असतं। वरती तुम्ही बघितलं असाल तर एक दोन बटन असतात, एक पुढे आणि एक पाठीमागं। तर बॅक बटनवरती क्लिक केलं का आपल्या ऑटोमॅटिकली पाठीमागची साईड दिसेल। आपण जे बॅक पाठीमागची साईड असते तिला जाण्यासाठी आपण बॅक बटन वापरू। एवढा सिम्पल क्वेश्चन होता आणि आपण सबमिट बटनावरती क्लिक करणार आहोत। पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत। आपण फर्स्ट लेवल बघतो जो लो डिफिकल्टी असतात। व्हिजिट द वेबसाईट www.google.com अँड सर्च ट्रॅव्हल अँड टुरिझम। म्हणजे त्यांनी काय सांगितलं की गुगलची साईट तुम्ही इथं टाईप करा। मित्रांनो, www टाईप केलं तरी चालेल किंवा तुम्ही डायरेक्ट google.com टाईप केलं तरी चालेल आणि एंटर मारायला विसरायचं नाही। जोपर्यंत तुम्ही एंटर मारत नाही तोपर्यंत ती साईट चालू होणार नाही। एंटर मारल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे ट्रॅव्हल्स आणि टुरिझम। मित्रांनो, लक्षात ठेवा, वेगवेगळ्या गोष्टी सर्च करायला तुम्हाला विचारल्या जातील। कधी इमेज विचारली जाईल, कधी तुम्हाला आय एम फीलिंग लकी विचारला जाईल। तर तुम्हाला गुगलची साईट चालू केल्यानंतर मग तुम्हाला सर्च करायचं आहे आणि गुगल सर्चवरती क्लिक केल्यानंतरच ती गोष्ट सर्च होईल, तोपर्यंत ती सर्च होणार नाही। ह्या सिम्पल गोष्टी तुम्हाला माहीतच आहे, माहीत नसलं तर माहीत करून घ्या। क्वेश्चन सॉल्व झालेला, आपण सबमिट बटनावर क्लिक करणार आहोत। पाचच क्वेश्चन इंटरनेटवरती विचारले जातात। आपण आता मीडियम डिफिकल्टी लेवलवरती जाणार आहोत आणि तिथं कसे क्वेश्चन विचारले जातात ते बघूया। व्हिजिट द वेबसाईट www.educationworld.co.in अँड सेव्ह दिस पेज अंडर टाईप वेब पेज कम्प्लीट विथ द नेम वेब टू। मित्रांनो, सिम्पल आहे। आपल्याला ही जी साईट आहे ही इथे टाईप करायची आहे। तुम्ही टाईप करू शकता किंवा कॉपी पेस्ट करू शकता, पण कॉपी पेस्ट करताना काळजीपूर्वक कॉपी पेस्ट करा। कधीकधी ब्लँक स्पेस कॉपी होते आणि तुमची साईट ओपन होत नाही, मुलं खूप परेशान होतात। मी बघितलेलं आहे एक्झाम देताना का मुलांना कॉपी पेस्ट करता येत नाही प्रॉपर। आणि काय सांगितलं का आपल्याला, सेव्ह दिस पेज अंडर वेब पेज कम्प्लीट। आता सेव्ह कुठं असतं तर मित्रांनो, फाईलमध्ये, सेव्ह ॲजमध्ये। आणि काय करायचं, वेब पेज कम्प्लीट। इथं ऑलरेडी आपल्याला वेगवेगळे टाईप दाखवतो, वेब पेज कम्प्लीट, वेब आर्चिव सिंगल, वेब पेज HTML ओनली। तर वेगवेगळ्या गोष्टी विचारल्या असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे। इथं आपल्याला वेब पेज कम्प्लीट तर पहिलाच ऑप्शन आहे आणि आपल्याला काय सांगितलं त्यांनी, वेब टू नाव द्या। काय द्या, वेब टू। वेब टूचा W कॅपिटल आहे मित्रांनो। जी गोष्ट कॅपिटल असेल ती कॅपिटल काढा, जी स्मॉल असेल ती स्मॉल काढा आणि सेव्ह बटनावरती क्लिक करा आणि सबमिट करूया। आपला क्वेश्चन सॉल्व झालेला आहे। याच्या पुढचा क्वेश्चन बघूया मित्रांनो। आपण फेवरेटवरती क्वेश्चन विचारलेला, व्हिजिट द वेबसाईट www.ibm.com अँड ॲड दिस साईट टू फेवरेट अंडर फोल्डर सॉफ्टवेअर। सिम्पल आहे। ही जी साईट्स ही आपल्याला चालू करायची आहे मित्रांनो, म्हणजे काय करायचं आहे, ती कॉपी पेस्ट करा किंवा तुम्ही टाईप करा। आता टाईप करताना माझ्याकडनं एक चुकी झालेली, हा जो कॉमा आहे हा इथं टाईप झाला, त्याच्यामुळे तुमची साईट ओपन झाली नाही, अशामुळं असं स्क्रीन येईल। तर लक्षात ठेवा, जर प्रॉपर टाईप झाला ना साईट ओपनही नाही होणार। आता आपण त्याला प्रॉपर टाईप केलं, साईट ओपन झालेली आहे, पण आपल्याला ती फेवरेटमध्ये टाकायची आहे। तर फेवरेट कुठून करतो मित्रांनो, आपण लक्षात ठेवा, फेवरेटसाठी इथं आपल्याला ऑप्शन्स आहे फेवरेट आणि ॲड टू फेवरेटमध्ये क्लिक करून आपल्याला फोल्डर कोणतं घ्यायचं आहे तर सॉफ्टवेअर आणि ॲडवरती क्लिक करायचं। मित्रांनो, फेवरेट गोष्ट कशासाठी वापरतो, का दरवेळेस आपल्याला ती साईट न टाईप करता आपण फक्त त्या बटनावरती क्लिक केलं किंवा त्या लिंकवरती क्लिक केलं तर ती साईट ऑटोमॅटिकली ओपन होते। म्हणजे आपल्याला दरवेळेस ती साईट टाईप करायची गरज पडत नाही, त्यासाठी फेवरेट आहे। मोस्टली तुम्ही जास्त वेळेस गुगल क्रोम वापरतात, इंटरनेट एक्सप्लोरर वापरत नाही, त्यामुळं अशा क्वेश्चन्स तुम्ही बारकाईनं बघत जावा किंवा सॉल्व करा, तर तुम्हाला इंटरनेटमध्ये पूर्णचे पूर्ण मार्क्स मिळतील। सबमिट बटनावरती क्लिक करतो। आता आपल्याला शेवटच्या लेवलचा एक क्वेश्चन्स आहे, तो कसा सॉल्व करायचा ते बघूया। आपल्याला जीमेलची साईट ओपन करायला सांगितली,
मुझे विजिट द वेबसाइट gmail.com एंड लॉग इन यूजिंग यूजर नेम माय मेल एंड पासवर्ड पास मी। तो मित्रों अपन ही साइट ओपन करूया पहिल्यांदा, प्रॉपर सिलेक्ट करून कॉपी पेस्ट करूया, नहीं तो टाइप केलं तरी चालेल, मी शक्यतो कॉपी पेस्ट वापरतो। आणि आपल्याला काय करायचं आहे, इथं लॉग इन जो यूजर नेम आहे तिथं यूजर नेम टाइप करायचा। यूजर नेम टाइप करताना पण तो प्रॉपर टाइपच झालेला पाहिजे, किंवा सिलेक्ट करताना कॉपी पेस्ट पण प्रॉपर झाला पाहिजे। मी हे वारंवार का सांगतो मित्रांनो, मी एग्जाम्स कंडक्ट करत्या वेळेस बघितलेलं आहे, मुलांना कॉपी पेस्ट करता येत नाही आणि त्याच्यामध्ये त्यांचे मार्क्स जातात किंवा त्यांची टाइम वेस्ट होतो कॉपी पेस्ट। आणि साइन इनवरती क्लिक करतं, मुलं एवढंच करतात आणि सोडून देतात, त्यांना असं वाटतं क्वेश्चन कम्प्लीट झाला, पण जोपर्यंत तुम्ही साइन इन करत नाही तोपर्यंत तुमचा क्वेश्चन कम्प्लीट नाही। म्हणून साइन इन करायचं, साइन इन केल्यावरती तुम्हाला मेलचा बॉक्स इनबॉक्स ओपन झालेला दिसेल, म्हणजे तुमचा मेल क्वेश्चन हे कम्प्लीट झालेला आहे, नाही तर तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करू शकता। त्यामुळं काळजीपूर्वक प्रश्न वाचा आणि काळजीपूर्वक त्याला सोडा, तर तुम्हाला पूर्णाचे पूर्ण मार्क मिळू शकतील। मित्रांनो लॉग इन केलेलं आहे, जर काही वेगवेगळे क्वेश्चन येऊ शकता का ते बघण्यासाठी आता इंटरनेटचा क्वेश्चन्स आपण परत बघूया। बघा इथं आपल्याला विजिट द वेबसाईट www.altavista.com अँड सर्च न्यू इलेक्ट्रॉनिक डिवाइस, म्हणजे आपल्याला जसं गुगलमध्ये सर्च करायला सांगितलं तसं आपल्याला अल्टाविस्टा नावाची जी साईट आहे तिच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी सर्च करायला सांगितलेलं आहे। काय सर्च करायला सांगितलं, तर न्यू इलेक्ट्रॉनिक डिवाइस ही गोष्ट आपल्याला सर्च करायची आहे आणि आपण ती इथं सर्च करणार आहोत। आणि फाइंडवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमचा प्रश्न कम्प्लीट झालेला असेल। सबमिट बटनावरती क्लिक करूया, परत पुढचा क्वेश्चन बघूया मित्रांनो आपण कशा प्रकारचा आहे तो। यू वॉन्ट टू इम्प्रूव मॅथमॅटिकल स्किल्स युअर चाइल्ड बाय गिविंग सम मॅथ्स ॲक्टिव्हिटीज, हाऊ विल ओपन मॅथ्स ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द गिवन वेब पेज। आता याच्यामध्ये मॅथ्सचं पेज आपण कसं ओपन करणार, तर इथं कुठं तुम्हाला मॅथमॅटिक्स दिसतं का, तर इथं मॅथ्सवरती क्लिक करायचं, कारण इथे वेगवेगळे सब्जेक्ट दिलेले, मॅथ्सवरती क्लिक केलं का मॅथ्सचे जे ॲक्टिव्हिटीज आहे त्या ओपन झालेलं दिसेल, म्हणजे याला लिंकिंग पेज बोलतात। जसं एखाद्या गोष्टीवर क्लिक केलं का त्याचं पेज ओपन होतं, प्रश्न कम्प्लीट झालेला आहे, आपण सबमिट बटनावरती क्लिक करूया। आता याच्यामध्येच दुसऱ्या लेवलला कशा प्रकारचे वेगळे क्वेश्चन येतात का ते बघूया आपण। हा क्वेश्चन बघूया आपण पहिल्यांदा, फ्रॉम द गिवन मेल बॉक्स कंपोज अँड सेंड मेल peter123@gmail.com आणि सब्जेक्ट आहे हॅलो। आता आपल्याला एखादा मेल पाठवायचा आहे, मेल पाठवण्यासाठी आपल्याला कंपोजवरती क्लिक करावं लागेल। तर मित्रांनो इथं कंपोज कुठं आहे आपल्याला सांगा, तर कंपोज तुम्हाला कुठे दिसतं, कंपोज मेल इथे दिसतं। आणि आपल्याला कोणाला मेल करायचा आहे त्याचा ईमेल ॲड्रेस आपल्याला टाकावा लागेल। जसं आपण कोणाला फोन करतो आपण त्याचा फोन नंबर डायल करतो, त्याप्रकारे ज्याला ईमेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल ॲड्रेस टाईप करायचा आहे। आणि इथं आपल्याला सब्जेक्ट टाईप करायचा आहे, मित्रांनो मी हाताने टाईपच करतो सब्जेक्ट हॅलो। आणि शेवट आपल्याला सेंड मेसेज करायचा आहे, हा फक्त ड्राफ्ट झाला, हा मेसेज सेंड झाला नाही। आणि इथं त्याने काय सांगितलं, सेंड मेल सांगितलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला सेंडवरती क्लिक केल्याशिवाय आपला मेल सेंड होणार नाही, म्हणून आपल्याला सेंड मेसेजवरती क्लिक करायचं। इथं आपल्याला मेसेज कन्फर्मेशन लिहून येतं का आपला मेल सेंड झालेला आहे, आणि मगच सबमिट बटनावरती क्लिक करायचं। आता अशा पण प्रकारचा क्वेश्चन विचारला आहे, विजिट द www.worldsports.com क्लिअर हिस्ट्री अँड ऑल्सो डिलीट द कुकीज, म्हणजे आपल्याला हिस्ट्री डिलीट करायला सांगितले किंवा कुकीज फाईल डिलीट करायला सांगितली, पण त्याच्या अगोदर आपल्याला ह्या साईडला व्हिजिट द्यायला सांगितलं। आपण त्या साईडला व्हिजिट दिलेलं आहे, वर्ल्ड स्पोर्ट्स नावाची जी साईट आहे। मित्रांनो ज्या कुकीज किंवा हिस्ट्री असतात त्या टूल्समध्ये इंटरनेट ऑप्शनमध्ये क्लिक करायचं, आणि इथं आपल्याला डिलीट ऑप्शन आहे, डिलीट डिलीटवरती जर क्लिक केलं तर डिलीट हिस्ट्री आपल्याला दिसेल आणि डिलीट कुकीज दोन ऑप्शन दिसतील, किंवा डिलीट ऑल केलं तरी चालेल, पण आपल्याला दोनच सांगितलेले, आपण जास्त आगाऊपणा करायचा नाही, तर दोनच क्लिक करायचं आणि क्लोजवरती क्लिक करायचं आणि ओके बटन सबमिटवरती मी क्लिक करतो। क्वेश्चन आपला सॉल्व झालेला आहे मित्रांनो। आता आपण शेवटच्या लेवलचा क्वेश्चन बघणार आहोत, सेम इथे आपल्याला दिलं आहे, कंपोज अँड सेंड मेल अटॅच CJPG टू ईमेल mike123@yahoo.com। कंपोज मेलवरती मी क्लिक केला आहे, आपल्याला जो ईमेलला पाठवायचा आहे तो ईमेल ॲड्रेस मी इथे टाईप करतो मित्रांनो। आणि सब्जेक्ट नाही दिलेला आहे, पण आपल्याला अटॅच फाईल करायला सांगितले ब्राउजमध्ये CJPG बघा इथं आपल्याला इथं कन्फ्यूज होण्यासारखं क्वेश्चन दिलेलं आहे की GIF पण दिली आणि JPG पण दिली, मुलं पटकन हीच फाईल सिलेक्ट करायला तर चुकीचं होईल, आपल्याला JPG सिलेक्ट करायचं। आणि इथं आपल्याला सब्जेक्ट नाही दिलं मित्रांनो, स्वतःचा सब्जेक्ट टाकू नका आणि सेंड मेसेजवरती क्लिक करा, कारण इथं प्रोग्रामिंग थ्रू ती सेट केलेलं असतं क्वेश्चन, तुम्हाला जेवढ्या गोष्टी विचारल्या त्याच टाईप करा, तुम्हाला जरी जास्त येत असेल तर तिथं तुम्ही तुमचा
स्मार्टपणा दाखवू नका, जी गोष्ट विचारली तीच टाका। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला इंटरनेटचे क्वेश्चन विचारले जातील आणि हे क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व केले तर तुम्हाला इंटरनेटमध्ये पूर्णचे पूर्ण मार्क मिळू शकतात। मित्रांनो परत भेटूया एक नवीन टॉपिकसह, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।